नमस्कार, स्वागत आहे आपल्या सीता नेहरी चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झुणका भाकरी. एकदम जबरदस्त ही रेसिपी आहे, तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी. झुणका भाकरी पटकन होणारी, गाईच्या कामात उत्तम. तर कशी बनवायची झुणका भाकरी पहा तुम्ही. इथे मी आता कांदे घेतलेले आहेत दोन, ते कांदे मी चिरून घेणार आहे. पहा कशा पद्धतीने चिरायला लागतात झुणक्यासाठी, कांदे कसे चिरायचे ते पण दाखवणार आहे. झुणका कसा आपण समजा पटकन आपल्याला काहीच नाही भाजीला चला, तर पटकन ही झुणका भाकरी केली ना 5-7-8 मिनटात आपली तयार होणार लगेच. भाकरी आणि झुणका जबरदस्त रेसिपी, तोंडाला चव आणणारी. आणि ही रेसिपी झुणका भाकरी साईबाबाच्या भंडाऱ्यात खावा त्या पद्धतीने बनणार आहे. किंवा झुणका केंद्र असतं बघा, झुणका भाकरी केंद्र असतं तिथे पण भेटणारी अशा पद्धतीचं हे आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा. पटकनी होणारी घाईच्या कामात आणि एवढी चवदार लागते ना, तुमचं 5 पक्वानाच्या पुढे काहीच नाही असं म्हणायचं. या झुणका भाकरीपुढे 5 पक्वान काहीच नाही अशा पद्धतीने आहे. पटकनी पहा तुम्ही कशा पद्धतीने बनवते. मी हा कांदा चिरून झालेला आहे, पहा असा बारीक कांदा चिरायचा, किती बारीक चिरलाय पहा तुम्ही कांदा मी. आणि पटापट होतो, त्याला वेळ लागत नाही कांदा चिरायला. ह्या पद्धतीने चिरला तर कोथिंबीर घेतली मुठभर, ती पण चिरून घ्यायची. म्हणजे त्याला काय काय लागणार आहे, कमी सामग्रीत उत्तम डिश बनती म्हणतात ना, उत्तम तुमची पोटभरीचं जेवण ते जेवण आहे हे झुणका भाकरी. ते इथे बा हे झालेले आहे आता कांदा. आणि इथे मी आता लसूण घेतला आहे, 5-6 पाकळ्या अशा लसणाच्या आहेत माझ्याकडं, त्या घेतलेल्या आहेत. आता मिरच्या घेणार आहे, थोडंसं लसूण नंतर मी हे करते, आधी मिरच्या करून घेते. एवढं मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तव्यात करणार आहे मी मेन गोष्ट, लोखंडी तव्यात. तुम्ही भाजी करा किंवा असा झुणका करा किंवा मिरचीचा ठेचा करा किंवा आणखीन काही सुकटीचं कालवण करतो बघा, भाजी करतो आपण सुकट, ती करा. किंवा बोंबलाची अशी चटणी करा, खूप अप्रतिम लागतं. तर हा तव्यातला झुणका, तुम्ही पालेभाज्या बी तव्यात करून पाहायचा, खरंच जबरदस्त लागतात. तर की लोखंडा तवी असतो, आयन भेटतं आपल्याला आणि खरंच चव वेगळीच असती त्याला तव्यात केल्याची. तर ही तव्यात करणार आहे मी. आता भाकरी टाकून झालेल्या आहेत माझ्या, तर मी करणार आहे आता तव्याला पण असं तेल टाकायचं, पूर्ण तव्यातून तेल टाकायचं का की लागलं नाही पाहिजे खाली आपल्याला ते. आता 2 पळ्या मी छोट्याशा टाकलेल्या आहेत तेल. तर पहा आता मी नंतर थोडं 1 चमचावर नंतर टाकणार आहे. पहा आता याच्यात टाकणार आहे मी मोहरी. पहिली तापले का बघते, आधी मोहरी टाकून घेते. मोहरी छान फुलून घ्यायची, जरा फुलाय गुळाय लागली ना तर मग जिरं टाकायचं. हे दोन्ही पण छान फुललं हे पहा, मग नंतर आपल्याला कांदा टाकून द्यायचा आहे त्याच्यात. हा सहज होणारा आहे. तर कांदा मी भरून घेतला, तो टाकला कांदा, बारीक कांदा आहे भरपूर, तो चिरून घेतलेला आहे. इथे बघा हलवून घ्यायचं, छान असं मिक्स करायचं. इकडे तिकडे न लक्ष देता का की आपला गॅस पण पास आहे ना, म्हणून छान हलवायचं ते का की आपल्याला दुसरी पण जिन्नस टाकायचेत अजून. तर मी आता मिरच्या घेणार आहे, ते मिरच्या आणि लसणाचा ठेचा तो टाकणार आहे. लसूण पण ठेचलेला आहे ना, तो टाकलेला आहे. आणि कोथिंबीर टाकून द्यायची बघा, याच्यात कमी सामग्री, ह्याला जास्त मसाला काहीच लागत नाही पण फार उत्तम होते. मात्र छान असं मिक्स करून घ्यायचं, हलवत राहायचं सारखं. स्लो करा केलेलं आहे गॅस. इथे हिंग टाकायचा, बेसन असल्यामुळे हिंग टाकायचा, खूप टेस्ट छान येते हिंगानी, म्हणून बेसनामुळं हिंग टाकायचाच. जरासा अजून थोडा टाकला की कमी होता तो, म्हणजे ह्याला एवढ्या ह्याला आपल्याला जवळजवळ 1/2 चमचा तरी टाकायला लागणार आहे. अर्धा तरी टाका छोटा, तर चमच्यावर असतं असं म्हटलं. हळद टाकायची, हळदीने रंग छान येतो आणि चव पण वाढती आपल्या पिठल्याची. झुणका म्हणतात, सॉरी पिठलं पण म्हणतात त्याला, झुणका बी म्हणतात. मी पिठलं बी बोलते कधी, आम्ही झुणका बोलतो त्याच्यामुळे येतं तोंडात. तर झुणका भाकरी म्हणजे असं दाखवणार तुम्हाला. हे पाहता त्याला शिजतंय, तोपर्यंत आपण पीठ घेतलं.
पीठ माझं 150 ग्रॅम आहे पीठ, ते तर 1.5 वजनाने, आणि वाटेने मोजले तर मोठी वाटी भरून एक पीठ आहे. आपण आमटीला वाट्या घेतो ना, ती 1.5 वाटी घेतलेली आहे पीठ मी. तर पाणी घ्यायचं आणि पीठ मी खणून घेणार आहे, पातळ करणार आहे. पहिलंच झुणकाचं भरपूर प्रकार असतात. झुणका असं पाणी उकळी येऊन त्याच्यात मी पीठ असं वरून सोडलं ना तरी झुणका छान लागतो. असं मिक्स करून केलं तरी पण छान लागतो, आणि पाणी गरम करून जरी खरवलं तरी पण छान लागतो. म्हणजे आपल्या हाताला चव पाहिजे, कुठल्याही पद्धतीत केलं तर फार अप्रतिम होतो तो. फक्त मन लावून केलं ना तर मग काहीच बिघडत नाही, आपलं लक्ष तिकडेच पाहिजे सारवं, तर काही होत नाही, छान होतात पिठलं. तुमचं झुणका एकदम जबरदस्त होणार. साईबाबा भंडाऱ्यातमध्ये पण खूप प्रसिद्ध आहे हा झुणका आणि भाकरी. जे शिर्डीच्या साईबाबाची त्यावेळेला त्यांनी खाल्लेली आहे ते साईबाबांनी, म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहे ते आहे. आता मी हे सोडून द्यायचं, कांदा आपला छान परतलेला आहे आणि सोडून द्यायचं, हलवत राहायचं. पाणी टाकायचं, आपल्याला अजून पाणी हवी त्याला. अजून पाणी टाकलं छान. मी ह्याला पातळ नाही करणार, घट्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही भातावर पण खाऊ शकता, भातावर तोंडी लावू शकता आणि असं भाकरीबरोबर खाऊ शकता. झुणका भाकरी दाखवल्यामुळं थोडंसं घट्ट केलेला करणार आहे. अहो हे नुसतं पिठलं खाल्लं तरी छान लागते. असं कोरडं जरी खाल्लं ना बिना भाकरीचं चपातीचं तरी पण छान मस्त लागते एकदम. गरमागरम घ्यायचं खायला मस्त. जरा पातळ जर केलं ना थोडंसं अजून, तर मग तर गरम वाफाळलेला भात आणि हे पिठलं वरून ओतायचं, आहा मस्त ताव निघतो एकदम. मीठ टाकायचं बा. म्हणजे करण्यावर आहे तुमच्या, असं बी करू शकता तसं पण करू शकता. आता मी ह्याला चांगला हलवून घेते, नंतर ह्याला ना झाकून ठेवणार आहे. झाकण लावून त्याच्यावर आधी चांगला हलवून घेते, त्याला सगळं करून मिक्स करून घेते. बारीक घस केलेला, जास्त फास्ट नाही केलेला. छान असं रंग सुंदर आलेला आहे, सुगंध बी छान सुटलेला आहे त्या पिठल्याला. हलवायचं त्याला, आणि आता मी झाकण ठेवणार आहे वरती त्याच्यावर. 2-3 मिनटं तरी त्याला मंद याच्यावर शिजून द्यायचं. 2-3 मिनटं झालं का मी काढून घेते आता. आणि वरून जरा तेलाची धार सोडायची, परत झाकून ठेवायची. परत 1 मिनिटभर झाकून ठेवायची, जास्त नाही. 1 मिनिटात तयार होणार आहे ती. तोपर्यंत तुम्ही तयारी करायला घ्यायची वाढायला. भाकरी घेत केलेली आहे मी, त्याच्याबरोबर काय काय ठेवते पहा तुम्ही. बाजरीची भाकरी किंवा तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी याच्याबरोबर फार अप्रतिम लागतं. चांगलं शिजलेलं आहे, बारीक गॅसवरच मस्त झालेलं. आता मी काढून घेतले पहा, शिजले त्याचं काढले तर उतरून. तर भाकरी ठेवली, कांदा ठेवला त्याच्याबरोबर, ह्या सगळ्या जिन्नस ना खूप चांगल्या लागतात ह्याच्याबरोबर. कांदा आणि मिरची आणि भाकरी खूप अप्रतिम डिश आहे. तुम्हाला परत एकदा सांगते, तुमच्या 5 पक्वानाची ताट असली ना तर त्याच्यापुढं पिक्कळ आहे. अशा पद्धतीचं आहे, पहा सुंदर बनलेलं आहे. तोंडाला पाणी सुटण्याजोगं हे पिठलं आहे, आणि त्याच्यावर भाकरी कांदा मिरची. वा हा वा वा, तुमची न्याहरी छान होणार एकदम मस्त. अशा पद्धतीने करीत जा मैत्रिणींनो. तुम्हाला कसं वाटलं झुणका भाकरी माझी, आवडली का? आवडली असती तर नवीन पाहत असत तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या मला कसं वाटलं, आणि लिहून पाठवा जरा कमेंटमध्ये काहीतरी मला. चला बाय.